मुंबईतील चेंबूरमध्ये एक घर कोसळलेलं आहे. बाजूच्या घराचा मोठा भाग तिथला पडलेला आहे आणि या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना मात्र बाहेर सुखरूप काढण्यात आलेलं आहे. दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मुंबईत चेंबूरमधल्या लाल डोंगर भागातल्या विश्व गौतम नगरमध्ये एक घर कोसळलं, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या ठिकाणी घराची भिंत आधी बाजूच्या घरावर कोसळली, त्यानंतर ते संपूर्ण घर कोसळलं. सोबत बाजूच्या घराचा मोठा भागही यामुळे पडला आणि त्यात एक तरुण अडकला होता, मात्र त्याला तात्काळ स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. सध्या मी चेंबूर इथल्या लाल डोंगर परिसरामध्ये उभी आहे. आज सकाळपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत होता आणि त्या पावसामध्ये चेंबूरमधलं हे घर पडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. याचबरोबर आजूबाजूच्या घरांनाही आता यामुळे धोका निर्माण झालेला आहे. सुदैवानं यामध्ये कुणाचाही मृत्यू झालेला नाही आहे. एक मुलगा आहे या दुर्घटनेमध्ये वाचलेला आहे. काय नक्की घडलं, तू त्यावेळी काय करत होतास? ही साधारण घटना सकाळी 10:00 सुमारास घडली आणि मी तेव्हा जस्ट उठून आंघोळीसाठी आलो होतो. मला जोरात आवाज आल्यासारखा झाला, त्यामुळे मी बाचकलो आणि त्या साईडला चिपकलो. त्या साईडला मी जेव्हा चिपकलो तेव्हा हे सगळं माझ्या अंगावर पडलं, म्हणजे पाठीवर पडलं थोड्या प्रमाणात. ते मी थोडंसं उचललं आणि नंतर मला 4 जणांनी इथून मग ह्या मार्गाने बाहेर काढलं. तुला लागलंय खूप, दुखापत झाली? जास्त अशी दुखापत नाही, पण थोडंफार दुखल्यासारखं होतं आहे, मुक्या मारसारखं. अच्छा, कशामुळे ही बिल्डिंग पडली, नक्की काय झालं? ॲक्च्युअलमध्ये थोड्याफार चिरा गेल्या त्यामुळे आणि सकाळी पाऊस खूप पडत होता त्यामुळे पडली असावी. अच्छा, तर हा मुलगा थोडक्यात या दुर्घटनेतनं वाचलेला आहे. हे घर तर आता कोसळलेलं आहे, पालिकेनं इथे येऊन उरलेला भाग आहे तो काढलेला आहे, मात्र अजूनही आतमध्ये आपण जर बघितलं तर चिरा गेलेल्या काही घरं आहेत आणि जोरदार पावसामध्ये ते देखील केव्हाही कोसळू शकतो. त्यामुळे इथला परिसर किंवा इथे राहणाऱ्या लोकांच्यामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 75 वर्षांवरील नागरिकांचं घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास असमर्थता दाखवणाऱ्या केंद्र सरकारला मुंबई हायकोर्टानं चांगलंच फटकारलंय. जम्मू काश्मीर आणि केरळला घरोघरी जाऊन लसीकरण करणं शक्य होत असेल तर केंद्र सरकारला यात अडचण काय आहे, असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला. लसीकरणाच्या प्रक्रियेत राज्य सरकारची मदत का घेत नाही, असंही हायकोर्टानं विचारलंय. मुंबईत 1 मेपर्यंतच्या लसीकरणात पालिका आणि सरकारी रुग्णालयाचा सहभाग हा 74% होता, तर खासगी रुग्णालयांमध्ये 25% लसीकरण झालंय. 1 ते 9 जून दरम्यान 77% लसीकरण खासगी रुग्णालयांमध्ये झालंय. पालिका रुग्णालयात फक्त 20 आणि सरकारी रुग्णालयांमध्ये 2% लसीकरण झालं. डोमनिका कोर्टात मेहुल चोक्सीला जामीन नाकारलाय. चोक्सीनं अपहरण करून जबरदस्ती डोमनिकात नेल्याचा दावा त्यांच्या वकिलानं केला होता. डोमनिका कोर्टानं मात्र त्याचा जामीन नाकारला. फ्लाईट रिस्कचं कारण देत कोर्टानं त्याला जामीन दिला नाही. सह्याद्रीची उंची म्हणजे